काँग्रेसकडून तिसरी उमेदवार यादी जाहीर, तिसऱ्या यादीत 16 जणांना उमेदवारी। अंधेरी पश्चिम मधून सचिन सावंत तर दिग्रस मधून माणिकराव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात। नाशिकच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून लकी जाधव यांना उमेदवारी। अजित पवार गटात गेलेल्या हिरामण खोसकरांविरोधात लकी जाधव अशी लढत होणार। काँग्रेसकडून नांदेड दक्षिण विधानसभेसाठी विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांना उमेदवारी, तर मुखेड मतदारसंघातून माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांना संधी। बुलढाण्यातील खामगाव विधानसभेसाठी दिलीप सानंदा यांना काँग्रेसकडून चौथ्यांदा उमेदवारी। दिलीप सानंदा यांच्यासमोर विद्यमान आमदार आकाश पुंडकर यांचं आव्हान। चांदवड विधानसभेसाठी काँग्रेसकडून माजी आमदार शिरीष कोतवाल यांना उमेदवारी जाहीर। भाजपच्या राहुल आहेर विरुद्ध काँग्रेसचे शिरीष कोतवाल लढत होणार। विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात। भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी 55 जागांवर लढणार। सूत्रांची माहिती, भाजपकडून पुन्हा एकदा 9 आकड्यांचं गणित जुळवण्याचा प्रयत्न। भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, कसबापेठमधून हेमंत रासनेंना उमेदवारी, तर जतमधून गोपीचंद पडळकरांना संधी। भाजप मुंबईत 18 जागा लढवणार। भाजपकडून मुंबईतील 14 जागांवर उमेदवार निश्चित, चार जागांवर उमेदवार निश्चिती बाकी। अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभेतून भाजपची उमेदवारी। आज चंद्रपूर येथे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर। खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांच्या रॅलीत सहभागी होणार। ठाकरे गटाची 3 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर। वर्सोव्यातून हरुण खान, घाटकोपर पश्चिमेतून संजय भालेराव तर विलेपार्लेतून संदीप नाईक यांना उमेदवारी। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत विदर्भ आणि मुंबईतल्या तिढा असलेल्या जागांवर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांची चर्चा। जागांची अदलाबदल होऊ शकते का याबाबतही बैठकीत चर्चा। महाविकास आघाडीमध्ये मलबार हिल विधानसभेची जागा ठाकरे गटाकडे। भैरूलाल चौधरी जैन यांना उमेदवारी। भाजपकडून मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा रिंगणात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर। तिसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा। बीडमधून संदीप क्षीरसागर, उल्हासनगरमधून ओमी कलानी यांना उमेदवारी। धाराशिवच्या परंडा मतदारसंघात ठाकरे गट आणि शरद पवार गट दोघांकडून उमेदवारांची घोषणा। ठाकरे गटाकडून रणजित पाटील तर शरद पवार गटाकडून राहुल मोटेंच्या नावाची घोषणा, त्यामुळे मवियात नवा पेच। भाजपचे माजी आमदार राजेंद्र पाटणी यांचा मुलगा नायक पाटणीचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश। वाशिमच्या कारंजा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जुन्नरमध्ये सत्यशील शेरकर यांना उमेदवारी। अजित पवार गटाचे अतुल बेनके यांच्या विरोधात सामना रंगणार। शरद पवार पक्षाकडून माळशिरसमध्ये उत्तम जानकरांना उमेदवारी। लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड केली। लोकांना सहज भेटणारा लोकप्रतिनिधी हवा असतो, सदा सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला। दादर माहीम शिवसेनेचा गड, फुटीनंतर आमच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत असल्याची ही प्रतिक्रिया। माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, माहीम मध्ये शिवसेना मोठी होण्याची गरज, मी लढणार आणि विजयी होणार, माहीमच्या जागेवरून सदा सरवणकरांची भूमिका। राज ठाकरे आणि आमचे संबंध चांगले, मात्र ही राजकीय लढाई,
अमित ठाकरेंविरोधात महायुतीने उमेदवारी दिली त्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। आता जनतेचा कोर्टात निर्णय होईल असंही बावनकुळेंचं वक्तव्य। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतली नवाब मलिकांची भेट। नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मधून निवडणूक लढवण्यावर ठाम। 29 तारखेला कळेल मी कुणाकडून लढणार, नवाब मलिकांची माझ्याकडे भूमिका स्पष्ट। नवाब मलिक मानखुर्द कुर्ला विधानसभेसाठी इच्छुक। लल्लूभाई कंपाउंड मधील प्रचार रॅलीत नवाब मलिक सहभागी। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात नजीब मुल्लांचं शक्तिप्रदर्शन। येणाऱ्या निवडणुकीत कळवा मुंब्र्याचा रावण आम्हीच दहन करू, आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना इशारा। वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा लढत जवळपास निश्चित। 29 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिलिंद देवरा उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। दहिसर विधानसभा मतदारसंघातून विनोद घोसाळकर ठाकरे गटाचे उमेदवार। उद्धव ठाकरेंनी घोसाळकर कुटुंबियांना दिला होता एबी फॉर्म। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर वर्सोव्यातून अपक्ष निवडणूक लढवणार। ठाकरे गटाने हरुण खान यांना उमेदवारी दिल्यामुळे राजू पेडणेकर नाराज। काँग्रेसकडून वसई विधानसभेची विजय पाटलांना उमेदवारी। उमेदवारी जाहीर झाल्यानं कार्यकर्त्यांनी पाटलांवर केला शुभेच्छांचा वर्षाव। महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन। भातखळकर कांदिवली पूर्व मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत। मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्याध्यक्ष पदी सिद्धार्थ कांबळेंची नियुक्ती। मुंबई अध्यक्ष पदाचा कार्यभार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे राहणार। कल्याण पूर्वेत धनंजय बोडारे यांना उमेदवारी दिल्यानं ठाकरे गटात नाराजी। माझा फॉर्म गहाळ करून बोडारे यांना उमेदवारी दिली। ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप। भाजपचे इच्छुक उमेदवार संतोष शेट्टी यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश। भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ शिंदे गटासाठी सुटल्यानं केला प्रवेश। कसबापेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी। रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत। पोटनिवडणुकीत धंगेकरांनी केला होता रासनेंचा पराभव। पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या हेमंत रासनेंना उमेदवारी। आम्ही कुठे चुकलो असं म्हणत माजी आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांच्याकडून दुःख व्यक्त। पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे नाराज, फेसबुक पोस्ट लिहून नाराजी व्यक्त। पुण्यात भाजपच्या हेमंत रासनेंची राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंना मिठी। मिठी मारत एकमेकांना निवडणुकीच्या शुभेच्छाही दिल्या। राजकारणाच्या वेगळ्या बाजूचं पुण्यात दर्शन। पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा सुनील कांबळेंना उमेदवारी जाहीर। कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा। मतदार पुन्हा विजयी करून देतील कांबळेंना विश्वास। अमरावतीच्या मेळघाट मतदारसंघात भाजपकडून केवलराम काळे यांना संधी। विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांचा पत्ता कट। महादेव जानकरांच्या रासपची 65 जणांची पहिली यादी जाहीर। गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टेंना उमेदवारी तर बारामतीत संदीप चोपडेंना उमेदवारी। राजरत्न आंबेडकर मनोज जरांगेंच्या मदतीनं उतरणार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात। राज्यातील 29 राखीव जागा लढवण्याबाबत केली जरांगेंशी चर्चा। प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात पुतण्या उभा ठाकणार। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।